एकदम साधे. आम्हाला देवाने एकुलता एक मुलगा दिला आहे. तो शाळेत जातो, दहावीला शिकतो, तो खूप हुशार आहे. शिक्षक त्याला नावाज. मला तुमचे दर्शन. गुड आफ्टरनून स्टुडंट. आणि वक्र स्पर्धा, या तिन्ही स्पर्धामध्ये दहावीचा विद्यार्थी विजय धोंडीबा पांडे याचा प्रथम क्रमांक मिळाला आहे. विजय, हे बघ विजय, तू या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याप्रमाणे दहावीच्या परीक्षेमध्ये बारावीच्या परीक्षेमध्ये पहिला क्रमांक मिळव आणि आई वडिलांचं नाव रोशन कर. तुला शाळेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, चला मग. काय झालं विजय? काय झालं? आमच्या शाळेत झालेला 26 जानेवारी निमित्त वेगवेगळ्या स्पर्धामध्ये माझा पहिला नंबर आलेला आहे. शाबास जी, शाबास. दहावीच्या परीक्षेत पण तू असाच यश मिळव. दादा, आज माझ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आहे. मी जातो निकाल बघून. येत निकाल बघायला गुरुजी. अरे, तुझा आज दहावीचा निकाल लागलाय. किती गुण घेऊन? अरे, दहावीच्या बोर्डच्या परीक्षेमध्ये तू 92% घेऊन मेरिट मध्ये आलास. काय कर, ही बातमी ना तुझ्या आई वडिलांना सांग. हा, आता लगेच जा आणि आनंदाची बातमी प्रथम आई आणि वडिलांना सांग. ठीक आहे, चल मग. घेऊन मेरिट मध्ये आलो. आता ही बातमी गावकऱ्याला सांगितली पाहिजे. सगळ्यांना पांड्या इकडे या. अरे, माझा मुलगा 10वीच्या परीक्षेमध्ये 92% घेऊन मेरिट मध्ये आला. आपण आपल्या मुलांना, आपण शेतामध्ये कष्ट करतो, आपल्या मुलांना शिकवतो, म्हणजे आपण या शेताची ठाकर आहोत आणि आपले गोंडस मुले या रानाची पाखर आहे. आपण या रानाची पाखर आहोत, आपले वडील या रानाची ठाकर आहेत. आमी ठाकर भारत.
भेटत आहे त्यातलं. कुठं बी गेला असं तरी चांगलं चेक आणि तुला लागले तेवढे पैसे करू. दादा मग मी औरंगाबादला जातो, माझी तयारी कर. तयारी केली पाहिजे सर्व आपली तयारी करू. अहो धनी, आपला विजय आपल्याला सोडून गावा गेला नव्हता. अगं मग काय झालं, आपल्या आशीर्वादाच्या पाठीचे असल्यावर काही काळजी करायचं कारण नाही. कोण पैसा उडव, मोठा हो, नीट शे, वाईट नादा लागू नकोस. तुम्ही जातो असा. चल मनोज, आपण विजय औरंगाबाद फिरण्यासाठी घेऊया. चल. हे बघ सिद्धार्थ मॅडम. हे बघ विमानतळ. हे बघ पिट्ट्याची टॉकी. हे बघ विद्यापीठ. काय विजय, कशी काय औरंगाबादची हवा? त्याला काय बाबा, काय मजा येत. मला इथं खूप करमत आहे तुम्हा सर्व मित्रांमुळे. मला घरची आठवण देखील येत नाही. अरे पण अकरावीच्या परीक्षेच काय, त्या तर जवळ आल्याच जणू. अरे वेड्या, अकरावीला कुठे अभ्यास करायचा असतो का? काय वर्ष म्हणजे आयुष करायचं, अभ्यासाचं बघू पुढच्या वर्षी. अरे नाही पण माझ्या आई वडिलांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. मला असं करून चालणार नाही, मला अभ्यासच करावा लागेल. अभ्यास करून कुणाचं चांगलं झालं आहे, जिथं नाही तिथं वशिलात. चला मला आता आपण चहा प्यायला जाऊया. नको नको. आज चल चल. विक्की चला आपण पिक्चरला जाऊ. पिक्चर खूप भारी आहे. हे बघ विक्की आणि मनोज, गेल्या वर्षी जे झाले ते झाले. त्यावर्षी मला बारावीचा सखोल अभ्यास करून डॉक्टर बनायचंय. अरे वेड्या, बारावीला कुठे अभ्यास करत असतो असतात का? परीक्षा डोळ्याला करावा लागतो. अरे बारावीचा अभ्यास एका महिन्यातच पूर्ण होतो. संपूर्ण बारावीच वर्ष सुरू झालं आहे, तरी मला क्लास साठी व इतर नियोजनासाठी कृपया 10,000 रुपये पाठवून द्यावे. आपला लाडका विजय. कोणाचं पत्र आलं औरंगाबादून? अहो थांबा थांबा, आम्हाला काय कळत आहे त्यातलं, तुम्हीच वाचून दाखवा. बारावीची परीक्षा संपून 12वीचं वर्ष सुरू झालेलं आहे आणि पुढील खर्च 10,000 रुपये मागितलेला आहे. अरे बापरे, 10,000 रुपये एवढे पैसे? माझ्याकडे तर 1 रुपया पण नाही. अगं सखू, अगं मुलाचं पत्र आलंय, मुलाने 10,000 रुपये मागितले. त्यात काय काळजी करायची, सावकाराकडे जाऊ आणि मुलाच्या शिक्षणासाठी व्याजाने पैसे आणू. हा बर, तसं जमल, चल सावकाराकडे जाऊ. हो सावकार, कालच मुलाचं औरंगाबादून पत्र आलंय, त्याने 10,000 रुपये मागितले, पैसे मागण्यासाठी चालू आहे. पैसे देतो पण परतीचा काय? देतात मोलमजुरी करून. मोलमजुरी इतके पैसे फिटत नसतात. मग तुमच्या चाल धरीन मी. एकट्याचे चाल आहे 10,000 रुपये फिटायचे कसे? आम्ही दोघं नवरा बायको, दोघं मी चाल धरू. मग ठीक आहे, या उद्यापासून कामावर. हे धरा 10,000 रुपये. काय नाही, माझा मुलगा औरंगाबाद शिकतोय, त्याला 10,000 रुपये पाठवायचे होते. तुम्ही काय काळजी करू नका, मी सर्व त्याच्याकडे देऊन येतो. ऑर्डर आलाय, बघू द्या इकडे सही करा. अरे वा, माझ्या वडिलांनी माझ्यासाठी 10,000 रुपये पाठवून दिले. हो, माझ्या वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी 10,000 रुपये पाठवून दिले. मग चला तर आता आपण हॉटेलमध्ये जाऊया. नको नको. अरे नको. हे पिकी मनोज, हे बघा, 12वीची परीक्षा 4 मार्चला आली. अरे हा पेपर तर काय खरं असतं? नाही नाही, ही तारीख खरीच आहे. मी तर थोडाही अभ्यास केला नाही, मी परीक्षा कशी द्यावी? अरे 12वीच्या परीक्षेचं कसलं टेन्शन घेतस, आमचा तरी कुठं अभ्यास झालाय. चला मग आता आपण परीक्षा देऊया. उद्या माझ्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आहे, मी जातो निकाल बघून येतो. बस असं करू नकोस. अरे तू आमचा आधार स्तंभ आहेस, तू असं केलं आम्ही कसं जागायचं? तुम्ही जाऊन त्याच्या गुरुजीला घेऊन या, म्हणजे त्याचं ऐकेल तो. आम्ही जातो गुरुजीला घेऊन येतो. 12वीच्या परीक्षेत काही मार्क पडले तुम्ही, तू खूप रडतोय घरी. असं
चला आपण त्याच्याकडे जाऊ आणि त्याला समजावून सांगू. चल बरा, काय झालं विजय? बर बघ काय झालं. हे बघ, तुझ्या वडिलांनी मला सर्व सांगितलंय. अरे, बारावीला मार्क कमी पडले म्हणजे सर्व शिक्षण संपले असं नव्हे. बर बघ, हे बघ, अरे तू कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलास तरी तुला बारावी नंतर कमी अधिकारीची नोकरी लागण्याऐवजी उच्च अधिकाऱ्याची नोकरी लागेल. पण त्यासाठी तुला एक लक्षात ठेवायला पाहिजे, अरे बारावी तू पास झालास ना, पुढे बीए बीएससी बीकॉम कर, त्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर एमपीएससीचा अभ्यास कर. तुला एक मी सल्ला देतो, नाशिकला जा, एमपीएससीचं परीक्षा मंडळ त्या ठिकाणी आहे, क्लासेस चांगल्या दर्जाचे आहेत, तू त्या ठिकाणी जा आणि चांगला अभ्यास करून बारावीला जरी तुला मार्क कमी पडले लक्षात ठेव, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. जरी तुझ्या आई वडिलाकडे पैसे नसले तरी चालेल, त्या पैशाचा बंदोबस्त मी करतो, ठीक आहे. पण एक लक्षात ठेव, अरे तू किती मोठा अधिकारी झालास तरी तुला याने ज्याने जग दाखवलं, ज्या वडिलाने ज्या आईने तुझ्यासाठी डोळ्याच्या गारगुटी हाडाची काढ केले त्यांना तू विसरू नको, ठीक आहे. हे घे पैसे आणि चल तुझ्या तू कामाला लाग. धोनी भाऊ आता काही काळजी करू नका, सर्व समजून सांगितलंय. तुमचा मुलगा गुणी आहे, अभ्यासू आहे, लक्षात ठेवा एक ना एक दिवस तो मोठा अधिकारी झाल्याशी जाणार नाही, ठीक आहे विजय. जाऊ आता, धन्यवाद. धन्यवाद. मुख्य परीक्षेचा निकाल बाकी आहे, त्यासाठी मी दिवसातून 18-18 तास अभ्यास करत आहे, त्यामुळे मला खात्री आहे की मी नक्कीच पास होणार. प्रयत्नाची पराकाष्ठा केल्यास यशाचे शिखर नक्कीच गाठता येते. मला सकाळी एक पहाटे स्वप्न पडले त्यात आपला विजय फौजदार झाला होता, हे बरे हे खरे असेल का? अगं स्वप्न कुठं खरं असते होय, हा त्यांनी जर चांगला अभ्यास केला तर तो कदाचित होईल फौजदार. मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे, त्याचं पत्र काही आलं नाही आणखी. असं का, काळजी करू नको, मी फोन करून बघतो त्याच्या सरांना, ठीक आहे. हो अरे विजय, तू आता मोठा झाला आहे, आमच्या मला वाटते की आमच्या डोळ्यांचे देखत तुझ्या डोळ्यांचे 4 हात झाले पाहिजेत. दादा ठीक आहे, बघा आता तुम्ही सोयरी फुलाने गोंधळ करू नये. मी मंगल आरती का सुरुवात करत आहे. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया चर्मवती वेदिका शिप्रा वेत्रवती महासूर नदी ख्याता दया गंडकी पुना पूर्ण जय समुद्र सहिता कुर्यात सदा मंगल शुभ मंगल सावधान नवरदेव नवरे हरगला नवरे नवर हरगला. चला चौके बरे नाता. मला जास्त दिवस रजा नाही, मला आता ड्युटीवर गेले पाहिजे. निघतो दादा. दादाचे दर्शन घे, आईचे दर्शन घे. दादा आता निघतो दा मी. हो मग मी आता तुझ्यासाठी 2 नोकर ठेवतो, ते बाहेरचे व घरचे सर्व कामे पाहतील. जत्र्या पत्र्या इकडे या. आजपासून तुम्ही हिच्या हाताखाली सर्व कामे पाहायची, ती सांगेल ते ऐकायचं. तुमच्या पगाराचं मी बघून घेईन. मग कामाला लागा. सांगा अगं, पण आई दादाचं कसं? त्यांचं काही नाही, माझं शुभ माझ्या बहिणीचे लग्न आहे. तुम्हाला जर पुन्हा असे करायचे असेल मला माहेर जाऊन सांगा. बर, तू म्हणशील ते मी ऐकण्यास तयार आहे. यापुढे मी आई दादाचे नाव विकणार नाही, पण माहेरी जाऊ नकोस. माझ्या म्हणण्याप्रमाणे त्यांना वृद्धाश्रमात नेऊन घाला. बर, जत्र्या पत्र्या इकडे या. आज आपल्याला गावाकडे जाऊन आई दादांना वृद्धाश्रमात टाकायचे आहे. तू तुझं काम बघ फुकट करीत नाहीस. तुमची पूर्ण शासनामार्फत पूर्ण सोय केली जाईल. नको, आम्ही इथेच राहतो. नाही नाही, चला सामान घ्या. सामान घालतो येते. तुम्ही तिथे खुशाल राहा.
ठीक आहे आता आम्ही निघतो चला ठीक आहे काही हरकत नाही आता मी जातो ड्युटीवर मला सोडून बरं काय चाललंय मग ठीक आहे आई वडिलांचं कसं काय काय झालं काय करणार पण अरे गुन्हा केला आहे काय माझे आई वडील सध्या